गुड मॉर्निंग. आज आपण बनवणार आहोत मुंगडाळचे पकोडे. हे मुंगाची डाळ रात्री अशी भिजत टाकली होती, आता दोन तीन पाण्याने धुवून सण्याने अशी काढून ठेवली. आता मी याला मुंगाच्या डाळीला मिक्सर मध्ये बारीक करून घेते. आता पावनी पाणी आहे, पावसाचाच मौसम आहे म्हणून काहीतरी पकोडे बनवून खायचे. मी याला छान असं मिक्सर मध्ये बारीक करून घेतो. छान आपण असं दगर बारीक करून घ्यायचं, या पद्धतीने छान बारीक करून घ्यायचं. जास्त पाणी आहे असं पाहिजे. मुगाच्या डाळीला पाणी थोडस आपण काढून घ्यायचं. पकोड्यासाठी लागणार साहित्य आहे. मी हे हिरवी मिरची घेतली आणि ह्या कोथिंबीर आणि हे साबूत धने आणि हे एक चमच जीर. आता मी हे मिरची आहे ना मिक्सर मध्ये याला पण बारीक करून घेते. दोन मिरची आणि हे धनिया आणि हे जीरं. जेवढी डाळ आहे आपली तेवढी बारीक करून घ्यायची, म्हणजे याच्यामध्ये टाकलं तर छान मिक्स पण होते. डाळीच पाणी पाणी असं आपण घ्यायचं नाही, काढून घ्यायचं पाणी. हिरव्या मिरची वगैरे पेस्ट, जिऱ्याची, धन्याची पेस्ट आहे ना, त्याच्यामुळे छान पकोडे चविष्ट लागतात.
ଦେଇସାରି ଆସି ଅଛି ମୁଁ ପକଡ଼ିଛି ପେଷ୍ଟ ତୟାର आता ही कोथिंबीर आहे ना मी याच्यामध्ये छान बारीक बारीक कापून टाकते पकोड्यामध्ये पकोड्याच्या मिश्रणामध्ये तोपर्यंत आता आपण तेल तापायला ठेवायचं पावसाची थोडीशी गॅस आहे ना कमी जास्त होते म्हणून थोडे त्याला गॅस पकायला वेळ लागते आता मी तेल टाकते ह्या मिश्रणामध्ये टाकते मी एक चमच लाल तिखट पकोडे कसे चटपटी तिखट खारट व्हायला पाहिजे म्हणून याच्यामध्ये टाकते थोडीशी हळद आणि एक चमच धनिया पावडर आणि चवी पुरतो ना हे मिश्रण चांगलं असं फिरून फिरून एकजीव करू आता छान हे आपलं असं पकोड्याचं मिश्रण तयार झालं आता तेल आपल्या तापलेलं आहे तेल तापलेलं कसं समजायचं ते तेलावर ना वाफाच येतात आपलं तेल तापलंय म्हणून मी छोटे छोटेसे पकोडे करून घेते याच्यामध्ये असं सोडा वगैरे टाकायची काही गरज नसते कारण हे आतमधून फुगले किंवा नाही फुगले याचा काही प्रॉब्लेम होत नाही म्हणून आपल्याला आतमध्ये याच्यामध्ये सोडा वगैरे टाकायची काही आवश्यकता नाही थोडेसे मंद आचेवरच पकू द्यायचे आपण पकोड्यासोबत खाण्यासाठी थोडीशी मिरची तळून घ्यायची म्हणून मी याला मधातून असे ताप देते
मध्ये ही मिरची छान अशी मी मधातून अशी ताप देऊन ठेवली. मग ह्या मिरचीला मी तळून घेते. छान आपले पकोडे असे आता पकत आहे. पकोड्याला कसे दोन वेळा पकवायचे. आता मी हे काढून घेते, नंतर आणखी एकदा पकवीन. म्हणजे दोन वेळा पकवले छान कुरकुरीत होतात. छान असे 5 मिनिट पकू द्यायचे. टाकल्यानंतर मग आपण परतवून घेऊ. मिरचीला मी हे नमक थोडस आतमध्ये लावून घेते. म्हणजे कसं आतमधून चांगली मिरची अशी टेस्टी लागते. आपले हे पकोडे पण असे पकलेले आहे. तुम्ही याला काढून घ्या. आता ही मिरची मी अशी तळून घेते. अशी छान तळून घ्यायची. आपली आता मिरची अशी तळलेली आहे. आता मी अजून परत एकदा पकोडे तळून घेते. म्हणजे कुरकुरीत होतात. 2 मिनिटांसाठी छान असे तळून घेते. आणि याचा कलरही वेगळा होतो. मस्त खमंग असे हे आपले मुंग वडे, मुंगाच्या डाळीचे वडे.
पण आपले झालेले आहे, तुम्ही काढून घेतले. तसे दोन वेळा पकवल्यानंतर छान मस्त असे कुरकुरीत होतात. छान असे हे मुंगाच्या डाळीचे मूंग पकोडे आज मी बनवले सकाळी सकाळी नाश्त्याला. आणि पावसाळा आहे तर म्हणून गरमागरम हे मूंग मळे. आणि तसं तुम्ही पण बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद. छान असे कुरकुरीत आपण तोडून हाताने असे तोडून पाहिले ना, छान असे कुरकुरीत वाटतात, असे कडक असे छान असे आपले गरमागरम मूंग पकोडे मुंगाच्या डाळीचे. टेस्टी टेस्टी मस्त असं हिरव्या मिरची सोबत आपण सर्व करू शकतो. आणि असं खा. गरमागरम तुम्ही पण बनवत जा असं वेगवेगळं.